नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक, लाईफ अनकटेन मुंबई या मराठमा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे जेवायला आणि तुम्हाला मुंबईची नाईट लाईफ कशी असते हे दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे. तर आपण जाणार आहे आता माहीमला आणि तिकडे जाऊन आपण 3-4 स्ट्रीट फूड स्टॉल आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. सो जेवढं आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटेल तेवढं आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर तिथे आपण जाणार आणि वेगवेगळे आयटम खाणार आहे आणि नक्कीच ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता आपल्या बाजून 2 मित्र येणार आहेत, सो ते आता भेटतील आपल्याला. सो आता आपण जाऊया तिथे, कारण की ती लोक पण वेट करत असतील. सो डायरेक्ट तिथे भेटूया. तर मित्रांनो, आपण फर्स्ट आलो आहे बाबा फालुदाला आणि फालुदा घेतला आणि ॲक्च्युली पोलिसांची नाकाबंदी आहे तर त्याच्यामुळे तिकडे जास्त वेळ थांबता आला नाही. त्यांनी फालुदा दिला, आपण अपोजिट साईडला आलो. अपोजिट साईडला येऊन आता इथे फालुदा खातो आहे. सो फर्स्ट आपलं हेच आहे फालुदा, मँगो फालुदा घेतला आहे. सो टेस्ट ओके आहे, मँगो दिला एवढा गोड नव्हता. बाकी फालुदा मस्त आहे आणि तुम्ही घेतला तर नॉर्मल फालुदा घ्या असा, जर दुसरा घेतला ना तर थोडाफार ड्राय असतो. सो असा मॅग फालुदा घेतला तर तुम्हाला जरा खायला पण बरा वाटतो. सो आता आम्ही फालुदा संपवतो, त्याचा त्याचा पूर्ण रिव्ह्यू देतो. सो मित्रांनो, आता बाबा फालुदाने फालुदा खाल्ला, ओके होता फालुदा. बट तुम्ही नॉर्मल फालुदा खाल्ला तर ठीक आहे, जर तुम्ही रबडीवाला फालुदा खाल्ला ना तर एकदम ड्राय असतो तो. ह्याच्यामध्ये होता ड्राय, ड्रायफ्रूट्स एवढे नव्हते आणि ओके होता फालुदा. मित्रांनो, बाबा फालुदा खाल्ल्यानंतर आपल्याला तिकडे काही खायला भेटलं नाही. सो आपण आता बोरवलीला राजूज किचनमध्ये आलो जेवायला आणि आता अराउंड वाजले आहेत 2:15 आणि आपण आता बटर चिकन मागवले आणि नान मागवले. सो आज आपण ते ट्राय करूया. तुम्हाला कधी जर रात्री जर जेवायचं असेल तर बोरवलीला राजूज किचन चालू असतं, तुम्ही इथे येऊन जेवू शकता. आता आपण ऑर्डर केले, आता ऑर्डरची वेट करतो. ऑर्डर तुम्हाला काय बटर चिकन मागवले ते आल्यावरती दाखवतो. आता मी बटर चिकन आणि नान मागवले, हे फ्राय नूडल्स होते आणि शेजवान होते. शेजवान इकडची एक नंबर आहे, डबल जस्ट आहे डिश आणि स्पायसी आहे. आणि आता हे बटर चिकन आले तर आपण हे ट्राय करूया तिथे डिश. आणि आवी आहे जाम भोकड आहे, जाम भोकड आहे. नुसतं कधीपासून लाळ गळत होता, आता तर आलं आहे तर शांत बसलेलं तोंड लपवते येते वैते वैते स्नॅपचॅटला टाकते. ओके, स्वतः एक आम्ही सर्व करतो आणि टेस्ट करतो. बाय द वे बंटीला भेटला, बंटी आहे का? तू काहीतरी सांगत होता तू बटर चिकनबद्दल, जरा सांग जरा आम्हाला. पहिलं कसं मग त्याला भूक आवडत नाही आहे, बट अरे त्याच्याबरोबर सांग ना तुला इकडची बटर चिकन आवडते ना, काय स्पेशालिटी देते सांग. अरे इथे बघ तरी तू. सो आता आम्ही टेस्ट करतो. सो बटर चिकन घेतलं आहे, बरोबर रोटी घेतली आहे.
एक नंबर है तुझे लिए बटर चिकन है ना, तुझे चिकन है ना, तुझी क्वालिटी एक नंबर है आणि जी टेस्ट है ना, अरे जाम यम्मी है। कारण तुम्हाला रात्रीचे 2 वाजता जर असं जेवण भेटलं ना, अरे दिल खुश होऊन जातं। सो आता मी संपवतोय, नंतर मी तुम्हाला सांगतो। बटर चिकन है ना एकदम मस्तपैकी त्यांनी ना तंदूर केलं आहे, त्याच्यानंतर जो बटर चिकन बनवलं आहे ना जी टेस्ट लागते ना, ते आपण नॉर्मल बटर चिकन खातो ना त्याला पण भेटत नाही, एक नंबर लागते। सो आता त्याच्यानंतर आपण फ्राईड राईस मागवला आहे, सो आता फ्राईड राईस आपण टेस्ट करूया। मस्तपैकी मी त्याला फ्राय नूडल्स आणि शेजवान टाकून हे केलं आहे, आणि जी शेजवानची चटणीची जी क्वालिटी आहे ना ऑसम ऑसम। आणि चिकन पण बघू शकता, चिकनची पण क्वालिटी एकदम मस्त आहे त्यांनी। सो आता फ्राय राईस पाहिजे, मस्त लागतं फ्राईड राईस, कारण की शेजवानची जी टेस्ट आहे ना तो ऑसम आहे, म्हणजे फ्राईड राईस पण टेस्ट आहे ना मस्त लागतो। आणि ह्या टायमाला भेटणं म्हणजे एवढं टेस्टी जेवण भेटणं ना खूप मोठी गोष्ट झाली, एक नंबर टेस्ट आहे। आणि ते राजूज किचन, तुम्हाला बोरिवली स्टेशनवरनं आलात तर तुम्हाला हा असिस्टंट आहे, एस टी स्टँडच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे राजूज किचन, आणि हे रात्री 2-3 वाजेपर्यंत चालू असतं। सो तुम्हाला इथे जेवायला आरामात भेटून जाईल। तर मित्रांनो आता रात्रीचे अराउंड 3 वाजायला आले, सो आता घरी जायला निघालो आहे। जेवण एक नंबर होतं, तुम्ही जर रात्री कधी लेट झाला तर राजूजमध्ये जाऊन नक्की ट्राय करू शकता, एक नंबर होतं। मला तर तिकडचं बटर चिकन जबरदस्त आवडलं। सो आता घरी जातो आणि झोपतो। सो गुड नाईट, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल त्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूबाजूला करा, जेणेकरून अशाच चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येतो। धन्यवाद।